देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता, ती दिवस आता उजाडलेला आहे. 4 जूनच्या सकाळी 8 वाजतापासून आपण ठिकाणी दाखल झालो. अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे. मी बाहेरील दृश्य आपल्याला दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिडनीच्या थेट प्रक्षेपणामधनं देणार आहोत. बाहेरील दृश्य आहे. मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये ये जा करणारी वाहनांना थांबवण्यात आलेले आहेत, कोणाला परवानगी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे विद्यापीठचा चौकसुद्धा बंद करण्यात आलेला आहे. तर समोरील दृश्य आपण बघू शकता की CCTV कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेरील पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच याच CCTV कॅमेऱ्यामध्ये आतील दृश्यांचे संपूर्ण आढावा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. जिल्हा प्रशासन, अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये व्यस्त झालेले आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. माहिती समोर आलेली आहे की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे, ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिल्या राऊंडचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहे. राज्याकडे आपण बघित असतात, राज्यामध्ये 18 जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली, तर महायुतीने 15 जागेवर समाधान माना लागलेलं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे, तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात NDA ने आघाडी घेतलेले आहेत. आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं पहिल्या राऊंडचं निकाल जेमतेम काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत. दर्शकांनो, दृश्य जर बघत असला तर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. तर याच लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिला स्ट्रॉंग रूम आहे तिथे CRPF पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर त्याच्या बाजूलाच SRPF पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत. काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणामधनं अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कौल निकालपर्यंत आपण थेट आढावा घेऊ शकता. आमच्या स्क्रीनसोबत आपण सुद्धा संपर्कात राहत, तोपर्यंत पाहत राहा स्क्रीनवर.